टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर, हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। मी कोणाचाही खून न करता लोकशाहीच्या मार्गाने चाललो आहे, मी फक्त लोकशाही मार्गाने बोलतो। ज्यांनी आयुष्यात रक्तपात केला त्यांना लोकशाही समजणार नाही, हक्क आणि अधिकार समजणार नाही, त्यामुळे त्यांची दखल घेण्याची मला गरज नाही, असे मत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या आरोपावर व्यक्त केले। नगर येथे सभेसाठी आले असता ते बोलत होते। यावेळी आमदार संग्राम जगताप, काँग्रेसचे उबेद शेख, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदी उपस्थित होते। हिंदू राष्ट्र सेनेने CAA संदर्भात होत असलेल्या सभांवर आरोप करत सभा उधळून लावण्याचा इशारा धनंजय देसाई यांनी दिला होता। त्या आरोपाला उत्तर देताना मंत्री आव्हाड म्हणाले, त्यांना तेवढंच काम आहे, हत्या करणे, बॉम्बस्फोट घडवणे, नंग्या तलवारी नाचवणे, अशा गोष्टी जमतात। आम्ही गांधीचे वारसदार असून त्यांच्या मार्गाने चालत आहोत, त्यांच्यासारख्या गोष्टी आम्हाला जमत नाही, कारण आम्हाला संविधान वाचवायचे आहे, त्यांना संविधान उडवायचे आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला। CAA संदर्भात आमच्या पक्षाने या अगोदरच भूमिका स्पष्ट केलेली आहे। राज्य सरकारने या संदर्भात निर्णय काय घ्यायचा तो मुख्यमंत्री जाहीर करतील, असेही ते म्हणाले। CAA हा कायदा बहुजनांच्या विरोधात असल्याने त्यांनी यावेळी स्पष्ट केले। ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर Live 24, अहमदनगर। ब्रेकिंग बातम्यांसाठी अहमदनगर Live 24 हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा।